माझं नाव भास्कर अशोक जगताप. राहणार दायकडा आम्ही, बागलाण तालुका. तर आमच्या बागेवर बऱ्याच दिवसापासून तेलाचा प्रादुर्भाव होता. आम्ही भरपूर औषधं वापरले पण आम्हाला कुठल्याच औषधाचा रेट मिळाला नाही. पण एक्सपर्ट म्हणून साहेबांनी आम्हाला नवीन औषध दिलं, टिनॉलचं ट्रायल प्लॉट म्हणून दिलं त्यांनी. ट्रायल प्लॉटमध्ये आम्ही पहिली फवारणी केली. पहिल्या फवारणीला आम्हाला काही औषधी बाळाला दिसला तो. परत साहेबांनी सांगितलं की मी ते 8 दिवसात परत दुसरी फवारणी करावं असं. तर दुसरी फवारणी केल्यानंतर 4-5 दिवसांनी आम्ही बघितलं तर तो पूर्णपणे स्पॉट झालेला आहे. तो स्पॉट पूर्ण झालेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नवीन स्पॉट तयार झालेला काही दिसत नाही. त्यामुळे माझ्या माहितीनुसार एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून किंवा एक सोल्युशन म्हणून आपण केल्यासाठी हे औषध एक्सपर्टचं टिनॉल वापरायला काही हरकत नाही असं मी माझ्या बागेतनं मी बघितल्यानंतर मी तुम्हाला फक्त सांगू शकतो. ते फळं कुठे ते जळालेलं कुठे दाखवलं तुम्ही? हे या ठिकाणी जळाले. आता नवीन स्पॉट तयार झालेला दिसत नाही. आहे तोच त्याच पद्धतीने आहे, पहिला जसा होता तसा आहे. त्याच्या पुढे तो काही मोठा वाढलेला काय मोठा झालेला काही दिसत नाही आपल्याला. बरं बरं. अजून इथे एक फळ दाखवलं तुम्ही. हे भाई हे पहिले जसे स्पॉट आहेत तेच आहेत. दुसरे नवीन स्पॉट तयार झालेलं नाही आणि पूर्ण फळ काही तडकलेलं नाही. हा त्या जागेवरच थांबलेला आहे बघतो असं. Continuo.